मित्रांनो नमस्कार. इतिहास म्हणजे घडून गेलेल्या घटनांचे ज्ञान करून देणारे शास्त्र हे आपण मागच्या पाठात पाहिले. होऊन गेलेला काळ हा भूतकाळ होईल, म्हणजेच भूतकाळाचा काळ हाच इतिहासाचा काळ होईल. व्यापक अर्थाने इतिहासाचा काळ हा सूर्यमालेच्या उत्पत्तीपर्यंत मागे जातो. सूर्यमालेची उत्पत्ती सुमारे 4.5 अब्ज वर्षापूर्वी झाली. पृथ्वी हा सूर्यमालेचा एक उपग्रह आहे, म्हणजेच पृथ्वीची उत्पत्ती सुमारे 4.5 अब्ज वर्षापूर्वी झाली. 4.5 अब्ज वर्षापूर्वी होऊन गेलेला काळ एवढा मोठा काळ एकदम समजावून सांगणे सोपे नाही. पृथ्वीच्या उत्पत्तीपासून आतापर्यंतचा काळ हा एवढा मोठा काळ टप्प्याटप्प्याने अभ्यासला जातो. त्यासाठी इतिहासाचे प्रामुख्याने 2 टप्प्यांमध्ये वर्गीकरण करण्यात येते. पहिला टप्पा म्हणजे प्रागैतिहासिक काळ व दुसरा टप्पा म्हणजे ऐतिहासिक काळ. प्रागैतिहासिक काळ म्हणजे काय? ज्या काळाचा इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा उपलब्ध होत नाही अशा काळाला प्रागैतिहासिक काळ असे म्हणतात. प्राक म्हणजे पूर्वीचा. उदाहरणार्थ डायनासॉर होऊन गेलेला काळ. या काळाचा कोणताही लिखित पुरावा आपल्याकडे उपलब्ध नाही, याला आपण प्रागैतिहासिक काळ असे म्हणू शकतो. ऐतिहासिक काळ. ऐतिहासिक काळ म्हणजे ज्या काळाचा इतिहास लिहिण्यासाठी आपल्याकडे लिखित पुरावा उपलब्ध होतो त्याला आपण ऐतिहासिक काळ असं म्हणू शकतो. उदाहरणार्थ शिवरायांचा काळ. शिवरायांचा काळ समजून घेताना आपल्याकडे बरेचसे लिखित पुरावे उपलब्ध आहे. उदाहरणार्थ बखर, पोवाळे, शिलालेख, शिवरायांची राजमुद्रा या माध्यमातून आपण शिवरायांचा काळ समजून घेऊ शकतो. म्हणून या काळाला आपण ऐतिहासिक काळ असं म्हणू शकतो.